परवाच तुळशी विवाह संपन्न झाला. आता खऱ्या अर्थाने लग्नाचे मुहूर्त निघू लागलेत. शिवाय खड्ड्यांचाही लग्न सोहळा पार पडलेला आपण पाहिलातच. अजूनही कोल्हापुरात असे एकापेक्षा एक विवाह सोहळे चालूच आहेत. पण सर्वसामान्य जनता याशिवाय करेल तरी काय? कोल्हापूर खड्डेपूर होऊन बसले. खड्ड्यातून कराव्या लागणाऱ्या दररोजच्या प्रवासामुळे मणका, सांधेदुखी आणि अपघात असे अनेक प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे खड्ड्यांच्या लग्नाची मालिका अजूनही चालूच आहे. आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने बिंदू चौकात खडी आणि डांबराचा लग्न सोहळा पार पडला. कोल्हापूर जिल्हा वाहनधारक व वाहतूकदारांच्या वतीने कोल्हापूर शहरातील रस्ते महापालिकेने करावेत यासाठी हे आंदोलन आज दुपारी 12 वाजता बिंदू चौकात करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पिवळ्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या आणि त्यावर कोल्हापूर की खड्डेपूर असा संदेशही लिहिलेला होता. यावेळी रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव यांनी आंदोलनाचा हा रस्ते दुरुस्तीसाठीचा पहिला टप्पा आहे असं सांगत रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यास बुधवार 13 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच या आंदोलनाचा विचार न झाल्यास 19 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महापालिकेला घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच आमचं महाराष्ट्र रोको आंदोलन बुधवारी 13 तारखेला होणार आहे. त्याच्या जर त्याच्या तिथपर्यंत जरी तिने काही जे दुर्लक्ष केलं तर 19 तारखेला जनरल बॉडीला सर्व वाहनधारक रिक्षा असून द्या टू व्हीलर, फोर व्हीलर, टॅक्सी या सर्व वाहनांच्या वतीनं महानगरपालिकेला घेराव आम्ही घालणार आहे. मुलगा मुलगीचं लग्न लावतो पण आता हे जरा थोड्या म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आम्ही लग्न लावलं. आम्हाला तर थोडं वेगळं वाटलं पण परिस्थिती एवढी बिकट आहे की या कोल्हापूरमध्ये एकही रोड व्यवस्थित नाही आहे असं म्हणजे आवाज उठवला पाहिजे. त्याशिवाय महानगरपालिका प्रशासन जागा होणार नाही आणि ते जागा झाल्याशिवाय रोड होणार नाहीत. यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे अध्यक्ष राजू जाधव, टेम्पो ट्रॅव्हलर संघटनेचे अध्यक्ष इंद्रजित आडसुळे, ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष पोपट रेडेकर, टॅक्सी युनियन संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.